आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल्लाच्या सरपंचांना अपत्र करा, सदस्यांची मागणी, टेंडरचे लकोटे आदल्या दिवशी फोडले, विस्तार अधिकारी दाखल. अब्दुल्लाड ग्रामपंचायतीत आज नवाच वाद उद्भवला आणि दिवसभर ग्रामपंचायत तालुक्यात चर्चेत राहिली. अब्दुल्लाड ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग सिद्राम मोरेभाट यांचा नवा प्रताप आज उजेडात आला आहे. त्यांनी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत गाठलं आणि 14व्या वित्त आयोगाच्या कामातले लकोटे मक्तेदारांच्याकडून जे ग्रामपंचायतीत आले होते ते शुक्रवारी सदस्यांच्या समोर पंचायतीच्या मीटिंग मध्ये उघडण्यात येणार होते. पण सरपंच मोरेभाट यांनी ग्रामविकास अधिकारी डी आर कांबळे यांच्याकडून जबरदस्तीने लकोटे घेऊन मी गावचा सरपंच आहे असे सांगून टेंडर उघडण्याचा अधिकार मला आहे असे दमदाटी करत दीपक पाटील यांचे 6, धनंजय सौंदत्ती यांचे 4 आणि शीतल बिंदगे यांचे 4 असे 14 टेंडर लकोटे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या टेबलवर काढून फाडले. ही घटना ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या समोर घडली. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी टेंडर लकोटे फोडू नयेत असे सुचवले, तरीही ते लकोटे सरपंचांनी फोडले असं मत आता सगळ्या सदस्यांनी तक्रारीत नोंदवून सरपंच पांडुरंग सिद्राम मोरेभाट यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. उपसरपंच ऋषभ कोळी, सदस्य शोभा कोळी, धोंडूबाई कोळी, विद्याश्री पाटील, प्रमोद कांबळे, महादेव कोळी, मीना आवळे, सुरेखा मोहिते, सुजाता कोळी यांनी हे प्रकरण धसास लावणार अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान या सदस्यांनी हे प्रकरण ताणून धरल्यानं विस्तार अधिकारी सुधीर कांबळे यांनी अब्दुल्लाड ग्रामपंचायतीला तातडीची भेट दिली आणि हे प्रकरण गंभीर असल्याचं चिंता व्यक्त केली. 14व्या वित्त आयोगातला कामाचा लकोटा आदल्या दिवशी फोडल्यानं सदस्यांच्या तक्रारीमुळे सरपंच मोरेभाट चांगलेच आता अडचणीत आले आहेत. सरपंचांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. महानकारी न्यूज साठी अब्दुल्लाडहून दत्तात्रय कदम. टेंडर कृषीवर आम्ही 8 नुसार ग्रामपंचायतच्या मार्फत राबवत आलेलं आहे. त्या टेंडर स्वीकारण्याची मुदत काल संपलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यमान सरपंचांनी उद्या टेंडरसाठी बोलवलेली मासिक सभेच्या अगोदर आज कोणतीही पूर्वकल्पना कोणत्याही सदस्यांना किंवा ग्रामसेवकांना न देता ते टेंडरचं फॉर्म त्यांनी आज लपटा फोडलेलं आहे. आमच्या स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या विविध कामासाठी आलेल्या नागरिकांनी बघून आणि आमच्या सुज्ञ ग्रामपंचायत सदस्यांना त्यांची जाणीव लक्षात आल्यानंतर त्यांनी ह्या पाठपुरावा वरिष्ठांच्याकडे केलेला आहे आणि ते वरिष्ठ आज आणून चौकशी दखल घेऊन त्याची चौकशी करत आहेत. आम्ही अब्दुल्लाच्या जनतेच्या सर्व नागरिकांच्या अजून असं एक वरिष्ठांना एक हे करतो, सूचना करतो, याची सखोलप्रमाणे निष्पक्ष लवकरात लवकर चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईल, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल असं मी अब्दुल्ला नागरिकांच्या वतीने जाहीर करतो.